केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाचे क्रमांक त्रेपन्न ऑब्लिक एकशे दहा दिनांक अकरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नमधील दिनांक अकरा चार दोन हजार पाच अन्वय सुधारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गाव व शहर इत्यादींचे नाव बदलण्याचा अधिकार केंद्र शासनास आहेत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर विभाग जिल्हा तालुका तसेच शहर असे नामांतर करण्यास दिनांक सोळा सात दोन हजार बावीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे आणि ज्या अर्थी औरंगाबादचे शहर असे नामांतर करणे इष्ट आहे आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडे पाठविणे आवश्यक आहे त्या अर्थी आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या नियमानुसार ही विधानपरिषद याद्वारे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याची शिफारस भारत सरकारला करते राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडे पाठवणे आवश्यक आहे त्या अर्थी आता महाराष्ट्र विधान परिषद नियमांच्या नियम एकशे सहानुसार नुसार महाराष्ट्र विधान परिषद याद्वारे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याची शिफारस भारत सरकारला करते अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे म्हणावे प्रतिकूल त्यांनी नाही होयचे होयचे एकमत एकमत आहे आहे झाला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाचे पत्र क्रमांक त्रेपन्न ऑब्लिक एकशे दहा दिनांक अकरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न मधील अकरा चार दोन हजार पाच अन्वय सुधारित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार गाव व शहर इत्यादीचे नाव बदलण्याचा अधिकार केंद्र शासनास आहेत उस्मानाबाद शहराचे धाराशिव जिल्हा तालुका तसेच शहर असे नामांतर करण्यास दिनांक सोळा सात दोन हजार बावीसच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे आणि ज्या अर्थी उस्मानाबादचे उस्मानाबाद शहराचे धाराशिव जिल्हा तालुका तसेच शहर असे नामांतर करणे इष्ट आहे आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडे पाठविणे आवश्यक आहे त्या अर्थी आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या नियमानुसार महाराष्ट्राची ही विधान परिषद याद्वारे उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे नागरी विमान संचालन महासंचालक नागरी विमान संचालन विमानचालन मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली ज्ञापन क्रमांक ए व्ही चोवीस शून्य अकरा एक ऑब्लिक पंच्याण्णव व्ही बी खंड सहा दिनांक सहा जुलै दोन हजार सात द्वारा नवी मुंबई महाराष्ट्र येथे सार्वजनिक खासगी भागीदारीतून नवीन ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्यास तत्वता मान्यता दिली आहे आणि ज्या अर्थी नवी मुंबई येथील उक्त विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असे नाव देणे इष्ट आहे आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारच्या नागरी विमान चालन मंत्रालयाकडे पाठवणे आवश्यक आहे त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमांच्या नियम एकशे दहा नुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे नवी मुंबई येथील उक्त विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असे नाव देण्याची शिफारस भारत सरकारला करते विधान परिषद महाराष्ट्र महाराष्ट्र विधान परिषद याद्वारे नवी मुंबई येथील उक्त विमानतळाला लोकनेते दिव्या पाटील नवी मुंबई विमानतळ असे नाव देण्याची शिफारस भारत सरकारला करते अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे सर्वांचं एकमत आहे होयचं एकमत आहे एकमत आहे ठराव समज झाला